जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण जर म्हणत असू तर या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पाय कापण्याचे आणि पंख कापण्याचे प्रयत्न आहे, हा प्रयोग आहे. यात जर यशस्वी झाले राज्यकर्ते तर पुढलं पाऊल टाकू शकतो. बघा, ही नावं तुम्ही घेऊ नका, यांना शिवसेनेतून काढण्यात आलेलं आहे. बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान नाही आणि आपल्या बेईमानीची कारणं देत असतो, पण तुम्ही शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा, तुम्ही तुमचा स्वतंत्र संसार मांडा. तुम्ही शिवसेना शिवसेना का करता? बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी खरी शिवसेना आहे आणि राहील भविष्यात, त्या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही अजून का जगताय? नका जगू. तुम्ही स्वाभिमान तुम्हाला असेल, जर तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल सगळे, तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा शिवसेनेशिवाय आणि दाखवा लोकांना की आमचं किती स्थान जनतेमध्ये आहे, लोकांमध्ये आहे, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. शिवसेनेचा गैरवापर करू नका. आणि ज्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असे अनेक लोक आहेत की जे शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झाले, हे लक्षात घ्या. ज्यांना भाजपचा पुळका आलेला आहे अचानक, त्यातले अनेक लोक निवडणुकीत पराभूत झाले ते शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झालेले. ठीक आहे, नेत्याला असं, बंडखोरांच्या नेत्याला असं बोलावं लागतं आणि त्यांच्या तशा वक्तव्याविषयी आमचा काही आक्षेप नाही आहे, पण शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय खळबळ माजले हे आम्हाला माहिती आहे आणि त्यावरून मी स्पष्ट सांगू शकतो की गेल्या 56 वर्षात ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार झाले. त्यातले काही मोजके लोक नंतर तरले, पण बहुसंख्य आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास सांगतो आणि इतिहास बदलण्याची ताकद या गटामध्ये नाही. तर एकीकडे सेना आणि काँग्रेसबरोबर शिवसेना केली म्हणून हिंदुत्व विसरलं असं म्हटलं जातं विरोधकांकडून, तर दुसरीकडे आता औरंगाबादच्या जो नामांतराचा निर्णय घेतला तो बेकायदेशीर आहे असं आता सरकार, त्यांना काही करू द्या, मला सरकारच बेकायदेशीर आहे. इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रिमंडळ शपथविधी घेऊ शकत नाही, मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकत नाही, एक उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री एक दुजे के लिए, हा नवीन सिनेमा राजकारणात एक दुजे के लिए सुरू आहे आणि एक दुजे के लिएचा शेवट काय झाला हे आपल्याला माहिती आहे. तो चित्रपटाची कथा जरा समजून घ्या. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो एक दुजे के लिएचा जो सध्या सिनेमा सुरू आहे पडद्यावर, बरं का, त्याचा अंतसुद्धा त्याच पद्धतीनं होईल. राजकीय अंताविषयी बोलतो, या सगळ्यांनी राजकीय आत्महत्या केलेल्या आहे, इतकंच मी सांगतो.